नमस्कार अनामवीरा मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत पहिल्या दोन भागांमध्ये आपण कुमार बिस्वास आणि पंडित गेंदालाल दीक्षित या दोन अल्पज्ञात क्रांतिकारकांची अल्पचरित्र पाहिली ते दोघंही महाराष्ट्राच्या बाहेरचे होते अर्थात अखंड भारताच्या किंवा संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्याचं ध्येय उराशी बाळगून आपलं जीवन अर्पण करणाऱ्या या क्रांतिकारकांना प्रांताची भाषेची जातीधर्माची बंधनं कधीच जखडून ठेवू शकत नाही आणि त्यामुळे संपूर्ण भारत मातेचे हे सुपुत्र असलेले क्रांतिकारक त्यांच्या दिदिप्यमान मालिकेतील हे तिसरं पुष्प आपल्यासमोर मांडत असताना मला फार आनंद होतो आजचे जे क्रांतिकारक आहेत त्यांचं नाव आहे विष्णू गणेश पिंगळे पुण्याजवळच्या तळेगाव ढमढेरे या गावी विष्णूचा जन्म जानेवारी अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला आणि नऊ भावंडांपैकी सर्वात लहान अपत्य म्हणजे विष्णू सुरुवातीला तळेगावच्या शाळेमध्ये त्यांचा प्रवेश करून दिला त्याच्यानंतर मग पुण्यातल्या महाराष्ट्र विद्यालयामध्ये ते शिकायला लागले पण दुर्दैवाने पुण्यातली ही शाळा बंद पडल्यानंतर पुन्हा तळेगावच्या समर्थ विद्यालयात त्यांचा प्रवेश केला गेला आणि दुर्दैव म्हणून ती तळेगावची शाळाही बंद पाडली गेली यानंतर मग पुढे विष्णूने मुंबई गाठली मुंबईला गोविंदराव पोद्दार यांच्या पायोनियर अलकली वर्क्स नावाच्या एका कारखान्यामध्ये माहीमला त्यांनी नोकरी पत्करली तिथे नोकरी करत असताना स्वत गोविंदराव पोद्दार हे राष्ट्रीय विचारांनी भारलेले होते आणि स्फोटक बाबतीतले तज्ज्ञ होते त्यामुळे हा एक समसमा संयोग असल्यामुळे विष्णूची आणि त्यांची विशेष मैत्री जमली गोविंदराव पोद्दारांनी विष्णूची ओळख अशा अन्य समविचारी लोकांशी करून दिली त्याच्यामध्ये वसईचे लक्ष्मण पाटील या एका वकिलांचा आवर्जून उल्लेख करायला लागेल ज्यांच्याशी विष्णूची खूप चांगली गट्टी जमली आणि अशा तऱ्हेने विष्णूच्या मनामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीचं बीज अंकुरायला लागलं त्या बीजाचं रोपण हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सानिध्यात पुण्यालाच झालं होतं आणि त्यामुळे आपण इतिहासामध्ये हीसुद्धा एक गोष्ट पाहतो की असे जे अलौकिक क्रांतिकारक होते स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे ज्यांच्या सहवासात जे जे लोक आले जे जे तरुण आले त्यांच्या मनामध्ये सुद्धा तो स्फुल्लिंग तो अंगार फुलत गेला आणि त्यांनी आपापल्या आयुष्यामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आटोकाट प्रयत्न केले त्यामुळे पुण्याला असताना विष्णूच्या मनामध्ये जे बीज रोवलं गेलं होतं त्याला पुढे आपण म्हणू की ते अंकुरलं आणि त्याला पुढे बळकटी लाभली ती गोविंदराव पोद्दारांसारख्या लोकांमुळे पुढे विष्णूने लातूरच्या औसाजवळ जपानी हातमागांपासून प्रेरणा घेऊन स्वदेशी हातमागाची एक चळवळ सुरू करायचा प्रयत्न केला त्याने तिथे स्वदेशी हातमागांची यंत्र उपलब्ध करायचा प्रयत्न केला पण त्याच्या मनामध्ये पहिल्यापासून आपण एक चांगला अभियंता व्हावं अशी इच्छा होती आणि म्हणून या विष्णूने अमेरिकेला आठायचं ठरवलं कारण त्यावेळेला अमेरिकेलाही अनेक क्रांतिकारक होते आणि उच्च शिक्षण घेऊन आलं तर एक वेगळं वजन आपल्या शब्दाला प्राप्त होईल अशी त्याची इच्छा होती म्हणून पुढे पिंगळ्यांनी अमेरिकेला जाण्याचा आपला मनोदय आपले थोरले बंधू केशवराव यांना अगदी रेल्वे स्टेशनवर असताना म्हणजे त्यांच्याबरोबर बसलेलं असताना प्रकट केला त्याच्या आधी त्याने कोणालाही त्याची कल्पना दिली नव्हती आणि तिथूनच त्याचा प्रवास सुरू झाला मग पुढे हाँगकाँग मार्गे त्यांनी अमेरिका गाठली आणि अमेरिकेच्या वॉशिंग्टन इथल्या सीएटेल युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असतानाच अमेरिकेमध्ये गदर पार्टीच्या नावाने जे प्रयोग भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सुरू झाले होते त्यामध्ये त्याने सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि मग या गदर कटाचा एक भाग एक प्रमुख भाग पिंगळ्यांकडे सोपवण्यात आला अमेरिकेमध्ये सिंग सराभा त्याच्यानंतर इतर अनेक क्रांतिकारक असे होते की ज्यांच्याबरोबर पिंगळ्यांच्या बैठका व्हायला लागल्या आणि ऑक्टोबर एकोणीसशे चौदाला अमेरिकेतून ही सर्व मंडळी निघाली ज्याच्यामध्ये सत्येन भूषण सेन करतार सिंग सराभा स्वतः विष्णू गणेश पिंगळे हे सर्व होते आणि ते भारतात येण्यासाठी जरी निघाले असले तरीसुद्धा सत्येन सेन आणि पिंगळे हे दोघंही चीनमध्ये थांबले चीनमध्ये थांबण्याचा त्यांचा एक उद्देश असा होता की चीनमध्ये भारताला सहाय्य करणारे जे क्रांतिकारक होते किंवा जे भारतीय होते त्यांची भेट घेणं त्यांचं सहाय्य कशा तऱ्हेने या गदरकटाला मिळेल हे पाहणं त्यामुळे ते चीनमध्ये काही काळ थांबले त्यांनी डॉक्टर सनियत सेन यांची भेट तिथे घेतली सेन यांची भेट घेतली आणि तिथून नंतर ते नोव्हेंबर एकोणीसशे चौदाला कलकत्त्याला पोहोचले आता कलकत्त्याला पोहोचल्यानंतर तिथे बाघा जतीन यांची भेट झाली बाघा जतीन म्हणजेच जतींद्रनाथ मुखर्जी ज्यांच्याबद्दल आपण पुढे विस्ताराने पाहणार आहोत एक क्रांतिकारक म्हणून अत्यंत शूर असे एक बंगाली क्रांतिकारकांमध्ये ज्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जाईल असे बाघा जतीन होते त्यांच्याशी भेट घडवून आणल्यानंतर त्यांनी पिंगळ्यांना रासबिहारी बोसांना भेटायला सांगितलं आणि त्यांना भेटण्यासाठी मग पिंगळे बनारसला गेले राजबिहारी बोसांची भेट घेतली आणि तिथे संपूर्ण कटाची आखणी स्पष्ट होत गेली पिंगळ्यांकडे एक महत्त्वाचं काम असं सोपवलं होतं की इंग्रजांच्या सैन्यामध्ये जे भारतीय होते त्या भारतीयांना उठाव करण्यासाठी प्रेरित करणं थोडक्यात मोठ्या प्रमाणावर सामूहिक आणि संघटित बंडाळी माजवून आणणं आणि या सर्व शूर सैनिकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करावे इंग्रजांविरुद्ध उठाव करावा आणि अशा तऱ्हेची त्यांची मनोधारणा बनवावी असं काम पिंगळ्यांकडे देण्यात आलं वास्तविक म्हटलं तर हे खूप कठीण काम कारण जे इंग्रजांच्या सैन्यात आहेत त्यांच्यावर इंग्रजी अधिकारी होते अशा परिस्थितीत त्या कॅन्टॉनमेंटच्या एरियामध्ये किंवा सैन्याच्या क्षेत्रामध्ये परिसरात जाणं त्या सर्व सैनिकांना भेटणं आपल्या कटाची कोणालाही वार्ता लागू न देता आ, हे सर्व काम करत राहण्याशिवाय भाषांची बंधनं होती आजच्यासारखी संदेशवहनाची साधनं नव्हती अशा सर्व परिस्थितीमध्ये या सैन्यदलातल्या भारतीयांना भेटून त्यांच्यामध्ये हा अंगार फुलवणं आपल्या मनात जी तडप आहे किंवा जी तिडीक आपल्या डोक्यात जाते इंग्रजांविरुद्ध ती या सर्व सैनिकांच्या मनात तशीच्या तशी निर्माण करणं हे कठीण काम विष्णू गणेश पिंगळ्यांकडे होतं आणि मग रासबिहारी बोसांची भेट झाल्यानंतर तिथून ते बनारसहून अमृतसर अमृतसरहून कलकत्ता परत बनारस अशा तऱ्हेने वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे क्रांतिकारक होते आणि जिथे जिथे इंग्रजांची प्रमुख ठाणी होती तिथे तिथे त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला कटाची तारीख ठरली फेब्रुवारी एकोणीसशे पंधराला हा कट करण्याचं ठरलं आणि तो कट हा अत्यंत नियोजित पद्धतीने होणार होता म्हणजे काही काही त्यातले जे घटक आहेत ते आपल्यालाही म्हणजे आजच्या घडीलाही खूप आपल्याला त्याचं आश्चर्य वाटतं की कशा तऱ्हेने त्यांनी हे सगळं ठरवलं असेल कारण त्यावेळी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दळणवळणाची साधनं एवढी नव्हती किंवा संदेशवहनाची हो साधनं नव्हती की त्वरित संदेश एकमेकाला पाठवता येईल त्यामुळे ठराविक ठिकाणी उठाव झाला आहे की नाही हे दुसऱ्या दिवशी ताबडतोब कळण्याची त्यांची रचना कशी होती हा उठाव यशस्वी झाला का तो किती प्रमाणात यशस्वी झाला त्यात जर अपयश आलं असं आपण म्हटलं तर ते अपयश कुणामुळे आलं पिंगळेंचं पुढे काय झालं या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण याच भागाच्या उत्तरार्धात पाहणार आहोत आजच्या भागामध्ये आपण विष्णू गणेश पिंगळ्यांचं अल्पचरित्र पाहिलेलं आहे आणि त्यांनी कशा तऱ्हेने उठावाची रचना करायला सुरुवात केली हे पाहिलं आहे पुढच्या भागामध्ये उत्तरार्धामध्ये आपण ती रचना नक्की त्यांनी कशी जुळवत आणली आणि त्याचं अंतिमत काय झालं हे पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा भाग आल्यावर आपल्याला त्याचा अपडेट ताबडतोब मिळेल हा विचार अधिकाधिक तरुणांपर्यंत अधिकाधिक भारतीय जनमानसापर्यंत पोहोचवत राहा तोपर्यंत आपल्या सर्वांना धन्यवाद